महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष समाजभूषण नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी राज्यभरातील 13 जिल्ह्यात तसेच परभणी जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 1795 जणांचे तर परभणी जिल्ह्यात 992 जणांनी रक्तदान केले. गादेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महासभेच्या वतीने संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने 13 जिल्ह्यातून 1795 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलाय अशी माहिती राज्य संघटनक प्रमुख प्रदीप कोकडवार यांनी दिली आहे. परभणी येथे 167, गंगाखेड येथे 160, जिंतूर येथे 118, पालम 36.11 असे एकूण 492 जणांनी रक्तदान केलेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आर्य वैश्य महासभेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी प्रयत्न केलेत. या दरम्यान डॉक्टर दुर्गादास कान्हडकर, प्रदीप कोकडवार यांनी मुलाचे मार्गदर्शन केले. गुणरत्न वाकुडे, एमसीएन न्यूज, जिंतूर, परभणी. जय वासवी. सर्व नागरिकांना आणि सर्व रक्तदात्या बांधवांना आवाहन करण्यात येते की राष्ट्रीय कार्य समजून आपण महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदान करून विक्रम नोंदवण्यासाठी सहकार्य करावे. महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष श्री नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी, समाज बांधवांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येनं, माता भगिनी महिलांनी या महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावं असं नम्र आवाहन